हॅलो फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पुणेकर प्राची या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज निघाली आहे रामदऱ्याला. मी जवळजवळ अर्धा रस्ता आलेली आहे. आम्ही आत्ता लोणी काळब गाव जस्ट क्रॉस केलेलं आहे. आत्ता रेल्वे लाईनचा जो क्रॉसिंगचा जो पूल आहे त्या पुलावरती मी उभी आहे. रामदरा हे मंदिर पुण्यापासून साधारण 24 किलोमीटर अंतरावरती आहे. आम्हाला इथे येण्यासाठी आत्ता आमचा पूर्ण एक तास गेलेला आहे. अजून पुढे जवळजवळ 15 ते 20 मिनटं अंतरावरती मंदिर आहे. अजून इथून मंदिर काही दिसत दृष्टिक्षेपात येत नाही आहे. 15 ते 20 मिनटं वेळ लागणार आहे आम्हाला मंदिराच्या इथे जाण्यासाठी. चला तर मग आपण आता मंदिरामध्ये जाऊया. परिसरामध्ये पोहोचलो आहे. या इथे 2-व्हीलरचं पार्किंग आहे ज्याचे 20 रुपये शुल्क आहे. आणि पलीकडच्या बाजूला 4-व्हीलरचं पार्किंग आहे ज्याचं 40 रुपये शुल्क आहे. मंदिराची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावरच आपल्याला उजव्या बाजूला एक पाटी दिसते. तुम्हाला सावली देण्यासाठी झाडे उन्हात उभी राहतात. अशा अनेक प्रकारच्या पाट्या पुणे वन विभागाने या इथे लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराजवळील तलावाकाठी सुंदर बदकं आहेत. आत्ता दुपारची वेळ असल्यामुळे मंदिराचं छानसं प्रतिबिंब बाजूला असलेल्या पाण्यामध्ये पडलेलं आपल्याला पाहायला मिळते. मंदिरामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला रामदरा मंदिराचा जुना फोटो पाहायला मिळतो. सुमारे 50 वर्षांपूर्वी अयोध्येतील बाबा श्री देवपुरी महाराज उर्फ धुंदी बाबा यांना या ठिकाणी रामाचे जागृत स्थान असल्याचा साक्षात्कार झाला. त्यानंतर त्यांनी इथे आल्यानंतर त्यांना एक शिवलिंग आढळले. सुरुवातीला हे स्थान जंगलात व डोंगराच्या जवळ असल्याने या भागात सहसा कोणी येत नव्हते. धुंदी बाबांच्या वास्तव्याने येथे भाविकांचे येणे जाणे चालू झाले. धुंदी बाबा यांनी भाविकांच्या मदतीने व देणगीतून घडीव दगडांचे मंदिर बांधले. या मंदिरामध्ये त्यांनी शिवलिंग व श्रीरामाची स्थापना केली. ट्रस्टची स्थापना करून देवस्थानाच्या नावावर 35 एकर शेती घेऊन येथे शेतीचंच उत्पन्न घेऊन भाविकांच्या नित्यप्रसादाची त्यांनी सोय केलेली आहे. मंदिराची रचना नंदी मंडप, 24 खांबांचा सभा मंडप व गाभारा अशी आहे.
राम सीता लक्ष्मण वनवासामध्ये असताना रामदारा या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते, त्यामुळे या ठिकाणाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं असून हे मंदिर खूप छान असून बघण्यासारखं आहे. मंदिराच्या आजूबाजूला तळ आहे. धुंडी बाबांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असून आत्ता इथली जी गावकरी मंडळी आहेत त्यांनी मंदिराची व्यवस्था खूप छान प्रकारे सांभाळलेली आहे. रामदारा मंदिराची माझी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास पुणेकर प्राची माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.